आपण कालच्या भागामध्ये कोणता धडा पाहिला होता सांगा बरं? लिटल शेरू. कोणता? लिटल शेरू, छोटा शेर. बरोबर आहे. आणि मग त्या धड्यामध्ये काय काय झालं होतं ते तुम्हाला माहिती आहे का नाही? मला माहिती. मग त्या धड्यावर आधारित इथे एक आपल्याला स्वाध्याय काय आहे? स्वाध्याय. तो आपल्याला आता काय करायचा आहे? सोडवायचा. काय करायचा तो? सोडवायचा. चला बघा काय आहे तो. लुक ऍट द पिक्चर्स अँड अरेंज देम इन द करेक्ट ऑर्डर. पुट द करेक्ट नंबर इन द बॉक्स. इथं तुम्हाला काय दिलेलं आहे? चार चित्र दिलेले दिसतात का तुम्हाला? हो आहे का नाही? चार चित्र आहेत. या ठिकाणी काय करायचंय? तुम्हाला चित्र पाहायची. काय करायची? चित्र पाहायची आणि ती योग्य क्रमाने लावायची. काय करायची? ती योग्य क्रमाने लावायची. आणि त्याच्या चित्राच्या खाली काय येतं? चौकटी आहे. काय येतं? चौकटी. त्या चौकटीत त्या चित्राचा काय लिहायचंय? तुम्हाला क्रमांक लिहायचा. काय लिहायचा आहे? क्रमांक. चला मग आता तुमच्या पैकी कोण येत? मी सर. मी. हा चल ओंकार, तुला समजलं का काय करायचंय? इथं काय येतं? चार चित्र आहे. आणि ते चार चित्र म्हणजे काय? चार प्रसंग आहे. काय ते? चार प्रसंग. आणि तो अगोदर कोणता प्रसंग घडला, त्यानंतर कोणता घडला, तिसऱ्या वेळेस कोणता घडला आणि नंतर शेवटी कोणता घडला त्या ठिकाणी बघायचंय. आणि त्या ठिकाणी त्या चौकटीमध्ये काय करायचं? तुला क्रमांक द्यायचे. आहे का? चल कर बरं. रिया अँड प्रिया वेअर प्लेइंग इन द गार्डन. हा हे कितव्या नंबरच होतं? ए. म्हणजे रिया आणि प्रिया गार्डन मध्ये काय करत होत्या? खेळत होत्या. आहे का? दोन नंबरला काय झालं असं? प्रिया अँड रिया हर अ पप्पी क्राइंग. हा म्हणजे त्या दोघींना काय झालं? त्या छोट्या कुत्र्याच्या पिल्लाचा काय आला? रडण्याचा आवाज आला. बरोबर आहे का नाही? हा मग ती किती नंबरचा असेल? दुसरा. हा तिसऱ्या नंबरला काय झालं? द वेट ऑफ लिड मेडिसिन ऑन शेरूज पाव. हा म्हणजे ते जे डॉक्टर होते त्या डॉक्टरने त्या शेरूला काय दिलं? त्याच्या पायाला औषध दिलं. आहे का नाही? हा हे तीन नंबरच. त्यानंतर शेवटी काय झालं असेल? राहुल. हा राहुल ज्याच ते पिल्लू होत त्याने त्या डॉक्टरना काय दिले? धन्यवाद दिले. बरोबर आहे. हा बरोबर. म्हणजे या ठिकाणी ओंकारने चारही चित्राला काय दिले? योग्य क्रमांक दिलेले. थँक्यू ओंकार आणि खूप खूप शाबास.